जाऊन एक वीरा आईला भेटल्या ना बाया माझ्या सजनी सजनी माऊल्या नमस्कार मित्रांनो, आपल्या नवरात्रीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आहे नवरात्रीचा शेवटचा दिवस, म्हणजे शेवटची नववी माळ। सो मागची व्हिडिओ तुम्ही बघितली होती, जरी मारी आईचा शृंगार, म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही देवीला सजवली होती मितनी। आणि आज आहे नववा दिवस, तर नवव्या दिवशी काहीतरी स्पेशल, म्हणून आज सगळं काही स्पेशल असणार आहे। साडी, देवीची वेणी किंवा देवीचा हार। तर सकाळी लवकर आलो आहे, 6:15 इथं आलो आहे मंदिरामध्ये। आणि आता आपण बघतोय की मी कशी तयारी करतोय मागे। तर नवरात्रीच्या नवही दिवशी आमच्या भेंडकळ गावाच्या ग्रामस्थांना उत्सुकता लागून असते की उद्या काय लोक असणार आहे। सो आपले 8 दिवस तर झालेले आहेत, आजचा 9वा दिवस आहे। तर 9व्या दिवशी आज मीत करणार आहे कोळी लोक पूर्ण। तर बघूया आता व्हिडिओला आम्ही सुरुवात करतोय। आणि ह्याच्या मागची जी व्हिडिओ होती त्याला भेंडकळच्या ग्रामस्थांचा खूप सुंदर असा प्रतिसाद आला, मीतला पण भरपूर साऱ्या कमेंट झाल्या त्याच्यामध्ये, आणि व्हिडिओला व्ह्यूसुद्धा चांगले आले। सो या व्हिडिओलाही तेवढेच व्ह्यू येतील अशी मी आशा करतोय। आणि आता आम्ही देवीला सजवायला घेतोय, कारण ऑलरेडी उशीर झालेला आहे। आणि आज सगळं काय एकदम मस्त होणार आहे, सगळं तुम्हाला सिनेमॅटिकमध्ये दाखवतो मी, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू। तर देवीला सजवण्याआधी असा काही लुक असतो, आणि देवीला सजवल्यानंतर तुम्ही बघा। आता मी तयारी करतोय, सुरुवात करतोय। तर आज देवीच्या साडीमध्ये विशेष काय असणार आहे, तर आज मीत लावतोय डायरेक्ट साडीला लाईट, जी आपली LED असते, स्ट्रीप LED स्ट्रीप, ती लावतोय। आणि आज देवीचा लुक बघा तुम्ही, सध्याच किती सुंदर दिसतोय, आणि आता लावल्याच्या नंतर तर अजूनच भारी दिसेल। याच्या अगोदर तुम्ही सिनेमॅटिक शॉटमध्ये वेण्या बघितल्यात, ते वेण्या पण खूप सुंदर दिसतात। ते मीतने अर्जंट रात्री जाऊन ते जी नावं आहेत जरी आई आणि मरी आई, ती नावं उरणवरून आणून दिली आणि वेणी मध्ये टाकायला सांगितली। तर सुंदर वाटतंय, आता आपण बघूया बाकीचं।
ही नवीन सिस्टीम बघताय तुम्ही आणि एकदम भारी वाटते. मी पण अशी टेप कधी बघितली नव्हती. मला माहिती आहे गॅस स्ट्रीप असतात पण डायरेक्ट त्याला गम असतो ते नव्हतं माहिती मला. तर पुढच्या वर्षी आपण अशी सिस्टीम आपल्या गणपतीच्या धोत्रामध्ये नक्की ट्राय करणार आहोत असं मी बोललो मी इथला. तर बघू तिचा एकीचा गम निघाला ना ही बरोबर लागतं. एकदम सुवासिक अशी चाफ्याची फुलं इथं मस्त सुगंध काय आला वा. लगेच बघ किती वास सुटला पिशवी खोलल्या खोलल्या. मोर लावलेले कानात ते काढलेत आणि आता पूर्ण जे आहेत वगैरे ते घातलेत. ते मस्त वाटत होत. सुगंध एकदम मस्त चाफ्याच्या फुलांचा आणि आपली एक दिवे तर ऑलमोस्ट रेडी आहे. फक्त मुकुट थोडासा बाकी आहे बाकी सर्व रेडी आहे. जाऊन एक विरा आईला भेटल्या ना बाया माझ्या सजनी सजनी माऊल्या. आता आपल्याला नेहमी 9 दिवस प्रतापवाड्यातून हर्षदा भगत यांच्याकडून देवीसाठी हार आणि वेण्या येतात. त्याच्यातला आम्ही आता हार घालतोय. वाव मस्त.
आणि दोन्ही देव्यांना मस्त असे हार लागले. फायनली लुक कम्प्लीट झाला आपल्या देव्यांचा. तर तुम्ही माझ्या मागे बघताय, देवी एकदम सुंदर सजलेल्या आहेत. असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं की 9 दिवस अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या देवींना साड्या लागतील आणि असं आपल्या गावात काहीतरी होईल. कारण याच्या अगोदर आपल्या गावामध्ये जरीमरीचं मंदिर होतं, त्या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा आताच पार पडलाय आणि नवीन मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सोहळा सुद्धा आताच झालाय आणि पहिलंच वर्ष आहे आमचं नवीन मंदिराचं. सो नक्की तुम्ही दर्शन घ्यायला या आमच्या भेंडखळ गावामध्ये. आणि तुम्हाला आत्ता नाही जमलं तर येत्या 11 आणि 12 नोव्हेंबरला विठ्ठलाची आमच्या गावामध्ये मोठी पालखी आणि उत्सव असतो, तर तेव्हा तुम्ही आलात तरी काही हरकत नाही. तुम्ही पण नक्की या आणि दर्शन घ्या. आता तुम्हाला मी देवीचा लुक जवळून दाखवतो. सो कशी वाटली तुम्हाला जरीमरी आईची सजावट आणि साडी वगैरे नेसवली होती मितनी? आता ब्लॉग एंड करतोय मी. आणि आपला जरीमरी आईचा एक पेज आहे इंस्टाग्रामला, नाव आहे भेंडकरची आई जरीमरी, नक्की फॉलो करा आणि एंड करूया ब्लॉग. सो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशा नवरात्रीच्या एका नवीन दिवसामध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि नवरात्रीच्या पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.